तर हेलो पाटला, सगळ्यांना वेलकम आहे. की आज आपण माझं थर्ड पीपीटी आहे, अध्याय 3 भगवद्गीताचं. तर सगळे एक्सायटेड आहेत, मला माहितच आहे. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे की नेक्स्ट पीपीटी आपली थर्ड आता जी आहे ती मी कशी प्रेझेंट करेन, त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तर आपण चालू करूया. तर आता आपण सगळ्यात पहिला आपण जो माइंडसेट आहे ना आपला, की आपण बुक वाचवलोय, बुक बद्दल आपण शिकवलोय, तो आपण माइंडसेट काढून घेऊया. आणि सगळ्यात पहिला आपण स्टोरीच्या मूड मध्ये, स्टोरी आपल्याला ऐकायला लागल्या असंच तुम्ही समजून घ्या. आणि मग स्टोरी फॉर्मॅट मध्येच तुम्ही समजून घेतला ना, तरच तुम्हाला ही भगवद्गीता जेवढी जास्त तुम्ही स्टोरी फॉर्मॅट मध्ये ऐकशील, जेवढं स्टोरी फॉर्मॅट मध्ये तुम्ही समजून घेशील ना, तेवढं तुम्हाला जास्त कळेल. तर आपण आता रिवाइज करूया. आपण जो सेकंड चॅप्टर आपण बघितला होता त्याला आपण रिवाइज करूया. कारण का अजय सर आपल्याला म्हणतात की जर आपण पुढचंच पुढचंच बघत राहिलो आणि जर मागच्यावरती लक्षच दिलं नाही ना, की ती गोष्ट आपल्याकडूनच काय होते, की आपल्या लाइफ मधूनच कट होते आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही. तर आपण सेकंड चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलेलं, सांख्य योग बघितलेलं, कर्मयोग बघितलेलं, कर्मकांडा बघितलेलं, ज्ञान योगा आणि भक्ती योगा. सांख्य योग मध्ये आपण काय बघितलेलं, की कशी आपली बॉडी असते, आपली बॉडी कसं आपली बर्थ होत्या, कशी डेथ होत्या, आपल्या फक्त बॉडीचा बॉडी डिस्ट्रॉय होत्या पण आपली सोल एक्झॅक्टली डिस्ट्रॉय होत नाही. कर्मयोग म्हणजे आपण आपली कर्म कशी करायला पाहिजे, त्याचं फळ आपल्याला कसं मिळते ते बघितलेलं. कर्मकांडामध्ये आपण कसं आपल्या रिझल्ट वरती आपण फोकस राहायला नको ते बघितलेलं. नेक्स्ट जो ज्ञानयोगा होता त्यामध्ये आपल्याला, ज्ञानयोग म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला आपलं हार्ट जो असतो तो फुली प्युरिफाय करायला लागतो, मगच आपल्याला तो ज्ञानयोग व्यवस्थित समजतो. भक्तियोगामध्ये आपल्याला आपले कर्म करायचे असतात पण फक्त ते आपल्यासाठी करायचे नसतात, डेडिकेट करायचे असतात गॉड साठी, युनिव्हर्स साठी, आपण ज्यांना मानतो त्यांच्यासाठी आपल्याला डेडिकेट करायचे असतात. सो नेक्स्ट, सो लेट्स स्टार्ट अध्याय 3 कर्मयोगा. आपण ह्या अध्यायामध्ये बघणार आहे की कर्म अजून काय काय फळ मिळतात, कर्म कसे करायला पाहिजे आणि त्याच्यावरती कृष्ण भगवान आणि अर्जुन यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन झालं ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट, तर सगळ्यात पहिला आपण स्टोरी फॉर्मॅटमध्ये आपण माइंड सेट आपला नेहलाच आहे. तर आपण सगळ्यात पहिला बघून घेऊया की कुठले कॅरेक्टर्स आपल्याला लागणार आहेत. सगळ्यात पहिला अर्जुन हा लागणारच आहे, कारण की अर्जुनला कृष्ण भगवानांनी भगवद्गीता सांगितली होती, त्यामुळे अर्जुन 100% असणार आहे. आणि स्वयं रचेता भगवद्गीताची रचेता कृष्ण भगवान हे तर असणार आहेत. ह्या दोघांचे खूप गरजेचे पूर्ण भगवद्गीतासाठी. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिला आपण जसं बघितलं की कृष्ण भगवान अर्जुनचे 5 प्रश्न जो त्याला विचारत असतात त्याची पूर्ण उत्तर देतात. ते सगळं गोष्ट झाल्यावरती अर्जुन विचारतोय की हे कृष्ण भगवान तुम्ही मला एक गोष्ट सांगा, की मला निष्काम कर्मयोगा करायला पाहिजे का ज्ञानयोगा करायला पाहिजे, आणि मला सिस्टमॅटिक वे मध्ये सांगा असं अर्जुन काम होते. बरं, कारण की कृष्ण भगवान आहेत ना कायम आपल्याला माहित आहेत की डायरेक्ट आन्सर कधी सांगणार. अजय सर सुद्धा आपल्याला बहुतेक त्यावेळेस आपण काय करतात डायरेक्ट आन्सर सांगत नाही, की आपल्याला स्वतःहून एक्सपिरियन्स करायला सांगतात, त्याच्यावरच आपल्याला आपण स्वतःहून समजून घेतो आणि मग फॉलो करायला लागतो. आणि हे जे रिझन आपल्याला हे आहे की ज्यावेळेस आपण स्वतः एक्सपिरियन्स करतो त्यावेळेस आपण दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपण एक्सपिरियन्स केलेली गोष्ट चांगली असते आणि आपण त्याला फॉलो जास्त डेडिकेटली करत असतो. त्यामुळे कृष्ण भगवान सुद्धा असेच होते की अर्जुनाला डायरेक्ट सांगत नव्हते, ते फक्त त्याला काहीतरी सांगायचे, खून दाखवायचे, तुला ते करायला पाहिजे आणि आपल्याला समजून घेऊन ते करायला असं करत होते. मग कृष्ण भगवान सांगतात की एवढं सगळं बोलल्यावरती कृष्ण भगवान म्हणतात की हे बघ अर्जुना, तुला निष्काम कर्मयोग करायला पाहिजे आणि ज्ञानयोग करू नकोस, कारण की जेवढं मी तुला ऑब्झर्व केलं, जेवढं मी तुला आता जाणतोय त्या ह्याच्यानुसार तू अजून ज्ञानयोगासाठी प्रिपेअर नाही आहेस, प्रिपेअर नाही म्हणून सांगतो. कारण की ज्ञानयोगासाठी काय काय गरजेचं असतं, सगळ्यात पहिला ज्ञानयोगासाठी एक हार्ट लागतो की जो फुल्ली प्युरिफाईड असतो, जो कधी सुद्धा बॅड थिंग्स, जसं आपण बघितलं की थिंकिंग आपण संडेलाच बघितला कन्सेप्ट झाला आपला, की थिंकिंगचा आपल्यावर कसा परिणाम होतो, तसे थिंकिंग नेगेटिव्ह थिंकिंग नको असतात. आणि निष्काम कर्मयोग म्हणजे काय, तुम्हाला तुमचं जे कर्म आहे, जे तुमचं काम आहे ते तुम्हाला कंटिन्युअसली करत राहायचं आहे. तुम्ही रिझल्ट वरती टेन्शन घ्यायचं नाही किंवा रिझल्ट्सला अटॅच राहायचं नसते आपल्याला. रिझल्ट कायम येत असतात, जात असतात, त्यामुळे रिझल्ट वरती हे करायचं नसतं आपल्याला. नेक्स्ट, मग त्यानंतर कृष्ण भगवान सांगतात की
हे बघ तुला एक नाही जे गोष्टी तुला मिळतात जे तुला युनिव्हर्स स्वतःहून तुला देते त्यासाठी तुला थँक्स म्हणायला पाहिजे. जसं आपण एक ऍक्टिव्हिटी सुद्धा करतोय आणि तुला यज्ञ करायला पाहिजे. ऍक्च्युली यज्ञ आणि आता जे आपण ऍक्टिव्हिटी करतोय ती एकच आहे, फक्त ते फक्त ट्रेडिशन म्हणजे जी करण्याची पद्धत आपली चेंज झाली. पण जो आपल्यांना येस ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड बरोबर आहे ग्रॅटिट्यूड, तर आपण फक्त करण्याची पद्धत बदलली आहे. पण आपण ऐक नाही जो आपल्याला इंटेन्शन असतो ना जो थँकिंग करायचा तो मात्र सेमच आहे. त्यामुळे कृष्ण भगवान म्हणतात हे बघ अर्जुना की तू अगोदरच्या काळात काय असायचं की यज्ञ करायचे सगळी माणसं आणि त्यामध्ये आहुती द्यायचं म्हणजे जे आपण डेली थिंग्स मध्ये युज करतोय फूड ग्रेन्स असू दे जेवण असू दे ते त्या अग्नीमध्ये दहन करायचं. आणि ते ऍक्च्युअली काय व्हायचं की ते स्पिरिच्युअल लेवलला खूप मोठं होते ते, की ते डायरेक्ट देवांकडे जे आपण स्पिरिच्युअल आपण ज्यांना मानतो त्यांच्याकडे डायरेक्ट जायचं आणि त्यांनी त्याचा भोग घ्यायचे त्यांनी त्यांना युज करायचे. आणि ज्यावेळेस देव सॅटिस्फाय होतात आपल्या सगळ्या गोष्टींवरून ते सुद्धा आपल्याला सॅटिस्फाय करायचे. ही गोष्ट ही कंटिन्युअसली होत असते. आणि जर तू कृष्ण भगवान म्हणतात जर तू ही गोष्ट करायचं थांबलास जर तू थँक्स म्हणला नाहीस तर ऍटोमॅटिकली तुला सिन्स येतील. आणि अर्जुनला सगळ्यात पहिला सिन्स जायचं नव्हतं, त्या स्वतःच्या फॅमिली मेंबर्सला मारून त्यांना सिन्स मध्ये जायचं नव्हतं. त्यामुळे कृष्ण भगवान म्हणतात हे बघ अर्जुन जर तू असं केला नाहीस जर तू थँक्स म्हणला नाहीस ना तू ऍटोमॅटिकली सिन्सच्या डायरेक्शनला जाशील. नेक्स्ट मग कृष्ण भगवान अर्जुनाला सायकल सांगतात एक यज्ञचा. यज्ञ आपल्यावरती कसं ऍक्ट करते हे तुम्हाला खालती दिसायला लागलेच. आपण यज्ञ मध्ये सगळ्यात पहिला आपण आहुती देतोय ते हे एक्झाम्पल आहे. एक यज्ञ मध्ये आपण आहुती देतोय जे जे काय असं वस्तू असतं ते घालतोय. देव त्याचा त्याचा युज करतात फुली सॅटिस्फाय होतात. सॅटिस्फाय झाल्यानंतर ना आपल्यावरती थोडक्यात म्हणजे हे एक्झाम्पल्स आहे. पाऊस होतो आपल्यासाठी, पाऊस झाल्यावरती आपण त्याच्यावरनं ग्रेन्स तेन उगवतो कडधान्य तेन उगवतो आपण ते ईट करतो खातो नरिश होतो जे आपण खातो आणि ते ज्यात राहिलेलं असते जे आपण थोडासा पार्ट आपण देवासाठीच काढून ठेवतो परत आपण ते यज्ञ मध्ये घालतो. परत ही सायकल अशी कंटिन्युअसली ती चालूच असते. नेक्स्ट मग कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात हे बघ अर्जुना जर तुला वाटतंय की तू ज्ञान योगासाठी प्रिपेअर आहेस, जर तुला वाटतंय की तू ज्ञानयोगासाठी प्रिपेअर आहेस तर तुला कर्मयोगाची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि तू स्वतःच एक्झाम्पल सेट करायला पाहिजे. तुला एक्झाम्पल सेट करायला पाहिजे. आणि अर्जुन कृष्ण भगवान सांगतात हे बघ अर्जुन कृष्ण भगवान काय करतात की दोन जणांचे एक्झाम्पल्स देतात की जे कोण ज्ञानयोगामध्ये सिद्धी प्राप्त केलेले असत्या ज्यांना ज्ञानयोग पूर्णपणे माहीत असते ना त्यांना सांगायला प्रयत्न करतात. कृष्ण भगवान सांगतात हे अर्जुना मी स्वतःहून कृष्ण आणि जनक राजा, जनक म्हणून एक राजा होता तो, आम्ही दोघांनी सुद्धा ज्ञानयोगाला प्राप्ती झाली ती आमची आणि आम्हाला ज्ञानयोग पूर्णपणे आम्ही सिद्धी प्राप्त केली त्याची. त्यामुळे आम्हाला का नाही त्या गोष्टी करायच्या जे कर्म जे तुम्ही करताय ते मला आम्हाला कर्म करायची गरजच नव्हती. आम्हाला काय सुद्धा काम जरी नाही केलं तरी आम्हाला चालत होतं. पण काय ना काय तर ऑब्लिगेशन असे येत होत्या कारण की काय तर प्रिस्क्राईब ड्युटीज होत्या जे आम्हाला कंटिन्युअसली करतच राहायला पाहिजे होत्या. त्यामुळे आम्ही त्या गोष्टी करत राहिलो. आणि ह्याचं रिझन पण सांगतात कृष्ण भगवान म्हणतात की हे बघ जसं मला ज्ञानयोग प्राप्त झाले जसं जनक राजाला प्राप्त झालं होतं तसंच बाकीचे लोकांना सुद्धा ज्ञानयोग प्राप्त करायचं असते. मग आता आपण जसं आपण बघितले की इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल फॉलो सक्सेसफुल पीपल, मग त्यावेळेस पुढचं काय करणार की ज्यांना ज्ञानयोग प्राप्त झाले त्यांना त्यांनी फॉलो करायला चालू केलं. जर बाकीचे लोक आता समजा जर कृष्ण भगवान यांनी कर्म करायचं सोडलं असतं आणि सगळीजण कृष्ण भगवानच फॉलो केले असते आणि जर कर्म जर कृष्ण भगवान करत नसते तर आपण सुद्धा कर्म केलं नसतो आणि आपण जर कर्म केलं नसतो तर आपल्याला त्याचं आपल्याला ज्या पाथ मध्ये जायचं ते पाथच आपण पूर्णपणे आपले स्वतःचा पाथ डिस्ट्रॉय करतोय. म्हणून कृष्ण भगवान म्हणतात जे कोण मला फॉलो करतात ना त्यांनी दुसऱ्या डायरेक्शनला भरकटायला नको, त्यांची डायरेक्शन आणि त्यांना त्यांनी डिस्ट्रॉय व्हायला नको. त्यामुळे आम्हाला सुद्धा आमच्या प्रिस्क्राईब ड्युटीज आम्हाला गरज सुद्धा नाही करायची तरी सुद्धा आम्हाला आमची जी ड्युटीज आहेत ते आम्हाला स्वतःहून करायला लागतात. नेक्स्ट मग कृष्ण भगवान म्हणतात आतापर्यंत जे मी तुला सांगितलो जे वेदा सांगितले जे रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले की नाही हे सगळे मीच बनवलेले आहेत. ओके आणि जे कोण हे सगळे फॉलो करतील जे कोण हे सगळेजण फॉलो करतील त्यांनी ह्या पूर्ण लाईफ मध्ये जे त्यांचं वर्कचं रिझल्ट येतोय जो त्यांना आउटकम येतोय
भले तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे, त्यातून त्यांनी पूर्णपणे बाहेर जातात आणि त्यांना त्यांची म्हणजे आपण जसं म्हणतोय की गेल्या कर्मची फळ आपल्याला पुढच्या म्हणजे ह्या आयुष्यातली कर्म आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये स्पेंड करायला लागतात, त्यासाठी आपल्याला अनेक जीवन घ्यायला लागतं. तसं नाही होणार की तुम्ही ह्या वेळेचे जे तुम्ही काम करशील त्याचे रिझल्ट येणार नाहीत, रिझल्ट येतील पण त्यावरती तुमचा काय सुद्धा परिणाम होणार नाही असं कृष्ण भगवान सांगतात. आणि जर हे लक्षात ठेव आणि जर तू हे केला नाहीस की जर तू हे सगळे फॉलो केला नाहीस तर ऍटोमॅटिकली काय होईल की तू त्या परफेक्शन लेवलला का नाही जाणार नाहीस. तुला दरवेळेस तुला परफेक्शन 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 च्या नादात ना तू कधी सुद्धा ते रिझल्ट जे तुझ्या वर्क मधून होत्या त्यामधून तू कधी सुद्धा फ्री होणार नाहीस आणि तुझी ही सायकल आहे ती कंटिन्युअसली हाय अशी चालतच राहील. नेक्स्ट स्लाइड. कृष्ण भगवान सांगतात की हे बघ अर्जुना, मी तुला स्वतःचे कर्म करायचे असतात, कर्म तुम्हाला करायलाच पाहिजे, निष्काम कर्म तुला कर्म सांगितले, पण तुला काय काय करायला लागणार हे मी तुला सांगतो. कृष्ण भगवान म्हणतात की सगळ्यात पहिला तू तुझी ओन ड्युटी करायचा प्रयत्न कर, कारण की का ज्यावेळेस तू स्वतःची ड्युटी करशील ना ह्या सगळ्या देवांनी तुला ड्युटी जे कर्म जे असते ना त्या अगोदरच लिहून ठेवलेले असतात आणि ते तुला करावंच लागतात, कारण की हे तुझ्यासाठी बेटर असते, तुझ्या लाईफला प्युरिफाय करण्यासाठी, तुला तुझ्या देहापर्यंत जे पोहोचायचं असते त्या पोहोचण्यासाठी हे खूप सारं तुझं हेल्प करते. त्यामुळे तू तुझ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच तू स्वतःच्या जे ड्युटी आहे तुझे कर्म आहे तेच तू करत राहा आणि दुसऱ्यांचे करायला जाऊ नकोस. हे जर अजून एक कारण सांगतोय, हे बघ दुसऱ्यांचे जे कर्म आहेत का नाहीत ती त्यांच्या भल्यासाठी असतात, त्यांच्या हार्टला त्यांच्या लाईफला प्युरिफाय करण्यासाठी असतात. जर तू त्या गोष्टी त्यांच्या जर तू गोष्टी जर तू करू करायला चालू केलास तर ऍटोमॅटिकली काय होईल त्यांना जे प्राप्त करायचं ते प्राप्त होणार नाही, त्यांची कामं तू करशील. आणि हे सगळ्यात मोठं सीन आहे, तुला सीन्स मध्ये जायचं नाही जसं तू म्हणलेलास, पण ज्यावेळेस तू दुसऱ्यांचा जो लाभ आहे तो तू स्वतः घेतोयस त्यावेळेस तू तुझ्या सीन्स मध्ये अजून जास्त तू डीप मध्ये जातोस आणि सीन्सच्या ह्याच्यासाठी तुझी पात्रता कंटिन्युअसली वाढत वाढत जाते. मग हे म्हणतात की त्यानंतर ना तू स्वतःला प्युरिफाय करण्यासाठी असते, त्यामुळे तू स्वतःची कर्म ती स्वतः करत जा. नेक्स्ट. मग आता आपल्याला माहितीये की अर्जुन हा ज्ञान अर्जित करत होता म्हणून त्याचं नाव अर्जुन आहे. मग कुठला पण जर ज्ञान आपण ज्यावेळेस अर्जुन घेत असतोय त्यावेळेस आपल्याला 100% एक तर आपल्याला क्वेश्चन कधी पडतोय की ज्यावेळेस आपल्याला काय सुद्धा कळत नाही किंवा ज्यावेळेस आपल्याला सगळं काय कळालं असते आणि थोडं काहीतरी डाऊट राहिलं असतं त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन पडतोय. मग अर्जुनला तो ज्ञान अर्जित करतो त्यामुळे त्याला काय ना काय प्रश्न पडणारच. मग अर्जुन म्हणतोय की हे भगवंता, जसं तू म्हणतोस की तुला आपल्या आपल्याला स्वतःच्या ड्युटी प्रिस्क्राईब ड्युटी जे असतात ते आपल्याला करायला पाहिजे, पण माझ्या संघ काय होतोय की मी ज्यावेळेस माझी जी कर्म आहे जो माझे प्रिस्क्राईब ड्युटी ज्यावेळेस मी ते करायला चालू करतोय ते मी लॉंग टाइम मध्ये कंटिन्यू पणा मी त्यांच्यामध्ये आणू शकत नाही. एक कुठली तर फोर्स आहे जी मला मागे वळून घेते, मला खालती बसवते आणि सांगत्या की तू हे करू नकोस असं मला सांगत असत्या. मग ऍक्च्युली ही कोण आहे, ही काय गोष्ट आहे ही मला सांग म्हणतात. नेक्स्ट. मग अर्जुन विचारतोय मग कृष्ण भगवान म्हणतात की हे बघ जे तुला गोष्ट जी तुला थांबवत आहे का नाही ती दुसरी काय नसून सुद्धा लस्ट आहे तुझं. कुठल्या पण एका गोष्टीवरती आपल्याला ती हवी आहे असे वाटणं ह्या गोष्टीला लस्ट म्हणलं जातं आणि अर्जुनाला सुद्धा लस्टच होतं की त्याच्या फॅमिली मेंबर्स बद्दल, त्यांच्या नातवंडाबद्दल, त्यांच्या पूर्ण सगळ्यांबद्दल अर्जुनाला लस्ट होतं. त्यामुळे आपण बघितलं की पहिल्या अध्यायामध्ये तो म्हणलेला की मी युद्ध करणार नाहीये आणि त्याच्या हातातून गांडीव अक्षरशः खाली पडला होता. ओके. आणि त्यामुळेच अर्जुन विचारतो की हे भगवंता मला माहित हे आहे पण तू तुझ्या लाईफमध्ये लस्ट कुठं आपल्या लाईफमध्ये कुठं लस्ट असते हे मला प्लीज सांगशील का. नेक्स्ट. मग कृष्ण भगवान सांगतात लस्ट बाकी कुणीकडे नसते, ते ह्युमनच्या आतमध्येच असते, ते आपल्या सेन्सेसमध्ये आपल्या पूर्ण बॉडीच्या सेन्सेसमध्ये असते, माइंडमध्ये आपल्या बुद्धीमध्ये असते आणि इंटेलिजन्स जे आपल्या माइंड आपल्या डोक्यात स्वतःचं इंटेलिजन्स आहे ना त्यामध्ये ते लपून बसलेलं असते. त्यामुळे ज्यावेळेस तू ह्या तिन्हीवरती ज्यावेळेस तुझा ताबा म्हणजे ज्यावेळेस तू त्याला कंट्रोल करशील ना त्यावेळेस तू लस्ट मधून बाहेर पडू शकशील. नेक्स्ट. मग जसं आता मी म्हणलं की बाहेर कसं पडायचं, कृष्ण अर्जुन सुद्धा असंच म्हणतोय की
मी ह्या कॉन्कर लसला कसं कॉन्कर करू शकतोय, कसं मी हे करू शकतोय. मग अर्जुन कृष्ण भगवान म्हणतात, हे बघ अर्जुना, तू आहे ना तुझ्या सेन्सेसला रेग्युलेटिंग करायला चालू कर. म्हणजे रेग्युलेटिंग करायचं म्हणजे काय करायचंय तुला एक्झॅक्टली, तू तुझ्या डिझायर्स जे तुझे गोष्ट आहेत का नाही जे तुला थांबवत आहेत त्यांच्यावर तू विचार करायला चालू कर की ते गुड थिंग्स आहेत का बॅड थिंग्स आहेत. जसं आपल्याला ज्यावेळेस आपण संडेला आपण कन्सेप्ट डेच्या दिवशी आपण बघितलं होतं की आपल्या ज्या गोष्टी आहेत ते 60,000 येतात, त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही पण आपण त्यांना व्हेरीफाय करू शकतो की ते गुड्स आहेत का, गुड थिंग आहेत का बॅड थिंग आहेत, आपण त्यांना व्हेरीफाय करू शकतो. मग तेच कृष्ण भगवान म्हणतात की तुझ्या ज्या मनात गोष्टी येतात ना जे तुला थांबवत आहेत ना, तू त्यांना कुठली गोष्ट बरोबर आहे कुठली गोष्ट चुकीची आहे ही बघत जा. कारण की काही प्रमाणात सेन्सेस आहे ना जे तुला तुझ्या मनामध्ये येतात, जे तुला लस्ट आहे ना ते काही प्रमाणात बरोबर सुद्धा असते आणि काही प्रमाणात चुकी सुद्धा असते. त्यामुळे तू तुझे सेन्सेस कायम रेग्युलेटिंग करत राहा. तर अशा प्रकारे इथं आपला पूर्णपणे सेकंड थर्ड अध्याय आपला इथं संपत आहे. तर आपल्याला माहित आहे की थर्ड अध्याय इथं आता संपलाय. सो नेक्स्ट, सो सगळ्यांनी आपले आपले लर्निंग टाकायला चालू करा. तुम्ही या लेसन मधनं काय काय शिकला सुद्धा तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये टाका. मी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टाकून झाल्यानंतर मी सुद्धा माझे लर्निंग तुम्हाला सांगेन नक्कीच. तर बघूया कोण काय टाकले. विनायकने टाकलाय सगळ्यात पहिला, यू शुड नॉट हॅव लस्ट डिझायर ऑफ एनिथिंग. व्हेरी गुड विनायक. टू ग्रॅटिट्यूड, येस पार्थ, आपल्याला ग्रॅटिट्यूड कायम करत राहायला पाहिजे. आपण हे दरवेज आपण ग्रॅटिट्यूड करतोय, अलाराम लावतोय 1.5 तासाचा, पण थोडे जण कंटिन्यू करतात, कंटिन्यू कोण कोण करत नाही. त्यामुळे तुम्ही जसा मगाशी कृष्ण भगवान सांगितले की जर तू फक्त तिचा भोग घेत राहिलास ना तू ऑटोमॅटिकली सेन्सच्या दिशेने जातोस, त्यामुळे तुला ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. नेक्स्ट, धनश्री माने, व्हेरीफाय युअर थॉट्स, आर देअर गुड ऑर बॅड, येस. सानिका पाटील, डू युअर ओन ड्युटीज, ग्रॅटिट्यूड गिव्ह एनर्जी, येस. सुदर्शन, डू गुड कर्माज, येस सुदर्शन. सौंदर्या, फॉर एव्हरी सिच्युएशन वी हॅव टू कंट्रोल अवर माइंड अँड सेन्सेस, येस. यश भावा, बी टॉकफुल फॉर एव्हरीथिंग. निर्मय, लस्ट मीन्स आय अंडरस्टँड द डिझायर वी नॉट नीड, येस. ओके, तर तुमचे लर्निंग्स खूप सारे येत आहेत, आलीचं सुद्धा आलेलं आहे, भरपूर जणांचं आलंय. तर मी माझे लर्निंग्स ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये मी काय शिकलो हे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे आपल्याला कर्म हे कंटिन्युअसली करत राहिलं पाहिजे. तुम्ही कर्म जर थांबवला तर थोडक्यात तुमची लाईफ थांबवल्यासारखं आहे, त्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली कर्म करत राहायला पाहिजे. जसं पार्थनं बोलला की आपल्याला ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे, तसं आपल्याला दरवेळेस ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. कारण की जर आपण स्वतः जे आपल्या गोष्टी आपल्याला मिळतात देव आपल्याला जो गोष्टी देतोय जर त्याला आपण थँक्सच म्हणलं नाही का नाही, परत आपल्याला देव देत नाही. जसं सर म्हणले की जे गोष्ट आपल्याला भरली असते त्यासाठी आपल्याला थँक्यू पण म्हणायला लागते. नेक्स्ट, मला ही गोष्ट कळाली की स्वतःचं काम स्वतः करायचं, दुसऱ्यांची कामं हेल्प करा पण अशी हेल्प करा की त्या दुसऱ्यांना सुद्धा फायदा होईल, स्वतःचा नुसता फायदा होणार नाही अशी हेल्प करत जावा. ह्या तीन गोष्टी ह्या मेन होत्या. आणि लस्ट, लस्टला आपण आपल्या कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं हे सुद्धा ह्या लाईफमध्ये आपल्याला कळालं. सो नेक्स्ट, सो इट्स क्वेश्चन टायमिंग. सर सगळेजण एक्सायटेड आहेत का? एक्सायटेड असं तर एक्सायटेड म्हणून टाका. येस, सुपर एक्सायटेड, एक्सायटेड सगळेजण एक्सायटेड आहेत. कारण की मेन गोष्ट काय आहे की ह्यावेळेस पॉईंट मायनस होणार नाहीये, तुम्हाला फक्त पॉईंट मिळणार आहेत. चुकीचे आन्सर असू दे किंवा रॉंग असू दे, तुम्हाला फक्त पॉईंट मिळत जाणार आहे. तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरतीच मेसेज टाकायचे आहेत. ओके, सो मी क्वेश्चन चालू करतो सांगायला. जो फॉर्मॅट मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलेला तो तिथे फॉर्मॅट नाही आहे, तरी तुम्ही तसं टाका की तुमच्या सगळ्यात पहिला तुमच्या ग्रुपचं नाव कुठल्या ग्रुपमध्ये, स्क्रीमिंगल्स असेल, मिरॅकल माइंड असेल, जे तुमच्या ग्रुपचं नाव ते ग्रुपचं नाव, क्वेश्चन नंबर 1 आणि मग तुमचं आन्सर जे असेल ते. ओके, तो सगळ्यात पहिला माझा क्वेश्चन आहे की हु वॉज द फादर ऑफ पांडवाज. पांडवाज जे होते ना त्यांचे फादर कोण होते. नेक्स्ट, आता आपण बघितले की हु वॉज द फादर ऑफ पांडवाज. नेक्स्ट जो क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 2, कुंती ही महाराणी होती ना, हिचे टोटल किती पुत्र होते, त्याला किती सन्स होते, हे जे नंबर तुम्ही टाकायचा आहे.
आणि ऍटलीस्ट 2 जणांची तुम्हाला नावं टाकायची आहेत सन्सच्या. पार्टिसिपेशन ह्यावेळेस जसं मला एक्सेप्टेड होतं की पार्टिसिपेशन वाढेल, तसं पार्टिसिपेशन वाढत आहे. जे कोण अजून पार्टिसिपेट केलं नसेल त्यांनी पार्टिसिपेट व्हा. ओके, आणि पार्टिसिपेशनला सुद्धा मार्क्स आहेत, मी जसं तुम्हाला ऑडिओ मध्ये पाठवलेलं होतं. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, आपल्याला माहिती आहे की महायुद्ध झालं आणि महाभारत मध्ये सगळेजण मिळाले इन्स्टेड ऑफ पांडवास. पांडवास तेवढे राहिलेले जे युद्धामध्ये पार्टिसिपेट केले होते, पांडवास तेवढे जिवंत राहिले, बाकी सगळे मिळाले. म्हणजे ऑफकोर्स शकुनी मामाने सुद्धा, शकुनी मामा जे होते त्यांनी सुद्धा मिले होते, पण त्यांना स्वर्ग प्राप्त झालं का नर्क प्राप्त झालं हे तुम्ही आन्सर मध्ये सांगायचं आहे. ओके, पार्टिसिपेशन वाढायला लागलेलं, व्हेरी गुड. नेक्स्ट चौथा क्वेश्चन असणार आहे, हा क्वेश्चन व्यवस्थित ऐका आणि मग ह्याचं उत्तर द्या. आणि पार्टिसिपेशन जरी अजून कोण केलं नसेल त्यांनी पार्टिसिपेशन करायला चालू करा, कारण की जेवढं तुम्ही पार्टिसिपेट, आपला जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशनच आपलं इम्पॉर्टन्स असते, पार्टिसिपेशन आपल्याला करायला पाहिजे. फोर्थ क्वेश्चन, आपल्याला सगळ्यांना ज्यांना महाभारत माहित आहे ऍक्च्युली त्यांना सगळ्यांना माहित असेल की अंग नावाचं एक राज्य होतं, तर मला अंग या राज्याचं राजा कोण होता हे मला आन्सरमध्ये सांगा. बघू कोण कोण आन्सर देते. करेक्ट, अरे वा, सगळ्यांचे पार्टिसिपेशन हाय, व्हेरी गुड सगळ्यांनी. तर हे 4 क्वेश्चन्स होते आजचे. सगळ्यात पहिला होता हु वॉज द फादर ऑफ पांडवा, सेकंड होता कुंतीला किती सन्स होते आणि ऍटलीस्ट 2 जणांची आपल्याला नावं पाहिजे होती. नेक्स्ट होतं की शकुनीला स्वर्ग मिळालेलं की नर्क मिळालेलं. नेक्स्ट होतं फोर्थ क्वेश्चन, हु वॉज किंग ऑफ अंग, अंग अंग देहा देशा देशाचा राज्याचा राजा कोण होता. ओके, तर इथं 4 क्वेश्चन झालेले आहेत. आणि 5वा क्वेश्चन, जसं तुम्हाला माहित आहे की जे कोण जास्त पार्टिसिपेट ज्या ग्रुपमधून असतील त्याला मिळणार आहे ऑटोमॅटिकली. सो हे सुद्धा मी तुम्हाला उद्या सकाळपर्यंत तुम्हाला सगळ्याचे आन्सर्स मी तुम्हाला देत जाईन. ओके, नेक्स्ट स्लाइड. सो थँक्यू एव्हरीवन मला हे अध्यायामध्ये मला सांगण्याबद्दल, सांगायला दिल्याबद्दल. थँक्यू सर. अमेझिंग टाइप पीटीवाय टू आदित्य. इट्स एन अमेझिंग अमेझिंग वेन यू आर स्पीकिंग अबाउट द भगवद्गीता. खूप छान वाटतं. म्हणजे भगवद्गीता वाचले, ऑफकोर्स बराच अभ्यास केलाय, पण कितीही वेळा वाचलं तरी ऑफकोर्स भगवद्गीता एक असा असं माध्यम आहे शिकण्याचं ना, की तुम्हाला प्रत्येक वेळेला वाटतं की अजून तुम्ही पूर्ण नाही समजले, अजून तुम्ही पूर्ण नाही समजले. त्यामुळे कितीतरी लोक भगवद्गीता आयुष्यभर कंटिन्युअसली वाचत असतात. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू आदित्य. सगळ्यांनी टाका ग्रेटफुल टू आदित्य, बिकॉज इट्स नॉट ओनली अबाउट भगवद्गीता. आपण जगातला कुठलाही धर्मग्रंथ घेतला, भगवद्गीता घेतला, बायबल घेतला, कुठलाही घेतला, सो ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज गोइंग टू बी गिव्ह अ सेम मेसेजेस आपल्याला मिळतात. आणि आदित्य एव्हरी वीक येऊन आपल्याला ह्या अर्धा तासामध्ये भगवद्गीतेचं नॉलेज देतोय. हाऊ मेनी ऑफ यू आर सिटिंग विथ युअर फॅमिली, प्लीज टाईप मी इन अ कमेंट बॉक्स. हाऊ मेनी ऑफ यू आर सिटिंग विथ युअर फॅमिली. या निर्मय, सौंदर्या, ऋषभनाथ, Janvi, so many families. So Aditya, you are getting the blessings of all these families and these people. Kiti jananchya family la Aditya dada cha presentation avadla, please type i in a comment box. Kiti jananchya family la Aditya dada cha presentation avadla. Yeah, almost everyone, because this is a topic which is connected with the heart. Karma yog Aditya. Yeah, please bol na. Ha sir, je apan atta parent je sagye books apan aplya ata 18 19th बुक आता माझं चालू आहे, म्हणजे आतापर्यंत सगळ्यांचे बुक झालेले. पण मला म्हणजे 2 दिवस झालं मला हे कळलं की जे गोष्ट मी आता जे बाकीच्या सगळ्या बुक्स मध्ये जे आहेत ना तीच गोष्ट शॉर्ट मध्ये पूर्ण भगवद्गीता मध्ये. आणि जे सगळेजण जे कोण ऑथर्स ते नसतील जे काय हे केलं त्यांनी थोडक्यात भगवद्गीता मध्ये जे काय लिहिले ते शॉर्टला मोठं करून लिहिल्यामध्ये त्यांनी 30 बुक लिहिले. ऍब्सोल्युटली. अँड इट इज नॉट ओनली अबाउट द बुक्स. I work in the training field since last 10 to 15 years now. आणि मी जेव्हा ह्या ट्रेनिंग ऐकतो ना, त्या ट्रेनिंग मध्ये जेवढे पण आहे, आपण जेवढे कोट घेतो, ग्रॅटिट्यूड, या सगळ्या गोष्टी ऑल आर कमिंग
फ्रॉम दिस ऑर डायरेक्टली कनेक्टेड विथ दिस. आणि कितीतरी जगभरामध्ये ट्रेनर आहेत, नॉट ओनली इंडियन, अदर कंट्रीज मधले ट्रेनर आहेत जे फक्त भगवद्गीतेवरती बिझनेस ट्रेनिंग घेतात. मी आता स्वतः गेले 4 महिने कोर्स करतोय, विच इज बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स. आणि त्या बिझनेस मॅनेजमेंटच्या कोर्सचा संपूर्ण पाया हा भगवद्गीतेवरती आहे. सो वन्स यू अंडरस्टँड भगवद्गीता, देर इज नो नीड ऑफ एक्स्टर्नल मोटिवेशन ऑर एक्स्टर्नल थिंग्स. जर तुम्ही त्याला, ऑफकोर्स प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो भगवद्गीतेकडे बघण्याचा. जसं फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी भगवद्गीतेकडे अट्रॅक्ट झालो, मी कर्मयोगाकडे जास्त अट्रॅक्ट झालो. आय फॉलो द कर्मयोगा अँड ते काही नियम सांगितलेत कर्मयोगाच्या ह्या अध्यायामध्ये, ते सगळे फॉलो करण्याचा प्रश्न विचारला की सर असं काय आहे की ज्याच्यामुळे मी कंटिन्युअसली प्रगती करत राहीन. तर मला वाटतं की हे जे क्वेश्चन्स अर्जुनाला पडलेत ना, हेच क्वेश्चन्स आपल्याला पडलेले असतात. फक्त आपण योग्य ठिकाणी ते एक्सप्रेस करत नाही, आपण बोलत when we talking about the lust, तेव्हा आज जर आपल्याला कोणत्या गोष्टीचा मोह आहे ना, तर कोणत्या गोष्टीचा मोह आहे आपल्याला, कोणती गोष्ट आपल्याला इझिली सोडवत नाहीये. टाईप युअर आन्सर इन चॅट बॉक्स. अशी कोणती गोष्ट जी यू नो की इट इज नॉट गुड फॉर यू बट स्टील त्याच्याबरोबर तुम्ही अटॅच झालेला आहात, त्याचा मोह तुम्हाला सोडवत नाही, अशी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? येस, मोबाईल, व्हेरी गुड. कम ऑन अदर्स, या मोबाईल, मॅक्सिमम पीपल आर गिव्हिंग द आन्सर मोबाईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दिस थिंग, गेम, कम्फर्ट झोन, येस वेद, फॅन्टॅस्टिक. आपल्याला माहिती आहे की दिस थिंग्स, टीव्ही, टेलिव्हिजन, येस, पीएनपी पीपल, पीएनपी थिंग्स, जंक फूड, या वेस्टिंग टाइम, हे सोशल मीडिया, फोमोज, ऑल फोमोज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी आलेल्या आहेत किंवा आपली एक्झाम घेण्यासाठी आलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. बट हा मोह जो आहे आपल्या माइंडमध्ये आलेला, आपल्या ब्रेनमध्ये आलेला, हा आपल्याला त्या गोष्टी सोडवत नाहीये. आणि दॅट्स वाय परवा सोम्याचं पुस्तक झालं किंवा त्याच्या आधी जेवढी पण पुस्तक झाली ना, आता आदित्यने एकदम जबरदस्त सांगितलं की सगळ्यांची उत्तरं आपल्याकडे आहेत, बट तो मोह जर डोक्यावरती भरपूर चढला तर खूप प्रॉब्लेम होऊन जातो. दुसरं म्हणजे अहंकार, इगो. जर तुमचा निगेटिव्ह इगो तुमच्याकडे आला ना, तर दॅट इगो विल डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. आपल्याला एखादा व्यक्ती एखादं काम व्यवस्थित करत नाही असं आपल्याला वाटलं तर आपण काय करतो, काय करतो, त्याच्याकडून ते काम व्यवस्थित होत नाही, व्हॉट वी विल डू ऍट दॅट टाइम. येस, 1 मिनिट रिमेन. सो त्यावेळेला आपण अग्रेसिव्हली जातो आणि त्याला शिकवायला बसतो की असं नाही, असं करायचं. बट रिमेंबर वन थिंग की आपण कर्म करून त्या कर्माबरोबर अटॅच नाही राहिलं पाहिजे. वी हॅव टू बी व्हेरी डिटॅच विथ द कर्म आणि तरच आपण खरंच कृष्णाच्या मार्गावरती जाऊ. सो इट्स अन अमेझिंग, लेट्स PTY टू आदित्य वन्स अगेन. आणि आजचं सेशन कसं वाटलं ते 1 वर्ड मध्ये टाका. आय एम